नमस्कार शेतकऱ्यांनो, आपले व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केला आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून देशाहून अनेक खाद्यपदार्थांच्या वस्तूंवर निर्यातबंदी लावण्यात आली आहे. कांदा, गहू, तांदूळ, साखर, राश इत्यादी खाद्यपदार्थांवर निर्यातबंदी लागू आहे. याचा परिणाम म्हणून सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात खाद्यपदार्थ उपलब्ध होत आहेत. मात्र केंद्रातील मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्याचा आरोप होत आहे. या निर्णयामुळे अगदी कवडी मोल दरात शेतमाल विकावा लागत असल्याचे शेतकरी स्पष्ट करत आहेत. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत असून शासनाने या वस्तूंवर निर्यातबंदी उठवली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापासून जोरदार दूर लागली आहे. कांद्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आशिया खंडातील सर्वात मोठा बाजारपेठ म्हणून ख्यातनाम असलेले लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव 800 रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली झाले आहेत. निर्यातबंदीमुळे कांद्याला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसाठी सरकारने निर्यातबंदी उठवली पाहिजे अशी मागणी आहे. कांद्याचं नाही तर इतर शेतमालाच्या बाबतीत अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. अशातच आता केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी गहू, तांदूळ आणि साखरेवरील निर्यातबंदी उठवायची जाहीर केली. सरकार याबाबत काही निर्णय घेण्याचा तयार आहे का? याविषयी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट दिले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या वस्तूच्या निर्यातीवर बंदी कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी उठवली जाणार नाही अशी माहिती मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. यामुळे किरकोळ बाजारात खाद्यपदार्थाच्या किमती वाढणार नाहीत अशी आशा. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे यात शंका नाही. परंतु निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फटका, निर्यात येण्याचा मोठा फटका बसलेला आहे असे मत व्यक्त होत आहे. मी 2022 गव्हाच्या निर्यातीवर बंदी लावण्यात आली होती. त्यानंतर ऑक्टोबर 2023 गौर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी लावण्यात मोठा निर्णय सरकारने घेतला. तेव्हापासून या खाद्यपदार्थांची निर्यातबंदीच आहे. देशांतर्गत वाढती महागाई नियंत्रणात राहावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. मात्र याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. आपल्या चॅनलमध्ये अशाच शेती संबंधित नवनवीन बातम्या येतात, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.